मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली आता आश्रमाच्या पाठीमागे येतात. प्रिया आता तेथेच लपलेली असते आणि तिला समजतं की हे दोघेही आले आहेत, म्हणूनच ती पटकन आता लाईट्स बंद करून ठेवते. त्यानंतर आता अर्जुन सायली त्या खिडकीजवळ येतात. सायली ती खिडकी उघडण्याचा खूप प्रयत्न करत असते. इकडे मात्र प्रिया दुसरीकडे जाऊन लपते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो, तुम्ही हे काय करताय, हाताला लागेल, मी तुम्हाला मदत करतो. पण सायली ऐकत नाही. सायली आता स्वतःच प्रयत्न करून ती खिडकी उघडते आणि मग तेथे असणारी एक काठी घेऊन आराजीकडे उघडण्याचा प्रयत्न करते. अर्जुनला आता काहीच समजत नाही सायलीचं नक्की काय चाललंय. तो सारखा विचारू लागतो की तुमचं काय चाललंय. सायली म्हणते, थांबाव जरा, समजेल तुम्हाला. असं म्हणून ती पटकन आता त्या काठीच्या साह्याने दाराची कडी उघडते. अर्जुन म्हणतो, दाराची कडी उघडली, तुम्ही तर ग्रेट आहात, सॉलिड आहात. असं म्हणून दोघेही आतमध्ये येतात आणि दार बंद करून घेतात. पुढे अर्जुन म्हणत असतो, तुम्ही काय मॅजिक केलं, मस्तच. सायली म्हणते, असं नाही. अहो, पूर्वी जेव्हा प्रियाला घरी यायला उशीर व्हायचा ना, तेव्हा ती अशीच दार उघडून आतमध्ये यायची. तिने ही कडीसुद्धा वाकवून ठेवली होती आणि ती जे काही करायची ते सर्व काही मला माहीत होतं. इकडे प्रिया सर्व आता सायलीचं बोलणं ऐकते. मनातल्या मनात विचार करते, ही सायली अशीच माझ्याबद्दल अर्जुनला काहीही सांगत असेल, परंतु जाऊ दे, मला इथून अगोदर सटकायला हवं. पुढे आता सायली सांगू लागते की अहो, एकदा तर कुसुमताईंनासुद्धा प्रियाने सांगितलं होतं मी आतमध्ये कशी येते म्हणून. अर्जुन म्हणतो, मग बरं आहे, सायली कुसुमताईचं कॉम्बिनेशन. तेव्हा सायली म्हणते, आता आपण इथे गप्पाच मारत बसणार आहोत का, ज्या कामासाठी आलो ते काम करायला हवं ना. अर्जुन म्हणतो, हो. असं म्हणून तो टॉर्च ऑन करतो आणि इकडे तिकडे ते गाठोडे शोधू लागतो. इकडे प्रिया या दोघांचं लक्ष नाही ते पाहते आणि पटकन आतल्या रूममध्ये जाते. त्यानंतर इकडे सायलीला सर्व गोष्टी आश्रमातील आठवू लागतात की जेव्हा आम्ही सर्वजण आश्रमामध्ये एकत्र राहत होतो तेव्हा मुलं मला म्हणायची गृहपाठ करून दे, त्याचबरोबर जर जेवण संपलं तर सर्वजण त्यांच्यामधील एक एक घास मला भरवायचे, माझं पोटच भरायचं. इकडे रविराज आता प्रियाच्या रूमजवळ येतो आणि त्याला वाटतं की तन्वी अजूनही अभ्यास करत बसली असेल, म्हणूनच तिच्यासाठी कॉफी बनवावी. तर म्हणून तो आता दार उघडतो आणि समोर बेडकडे पाहतो. ते सायली ही आश्रमातील आता प्रत्येक वस्तूकडे पाहत असते आणि तिला मागच्या सर्व गोष्टी आठवू लागतात. जे काही मुलांबरोबर, मधुभाऊंबरोबर घालवलेले गोड क्षण असतात ते सायलीला आठवू लागतात. सायली आता खूपच खुश होते. नवीन नोकरी लागली तेव्हा सर्वांना किती आनंद झाला होता, त्याचबरोबर महाआरतीचा मान मिळाला तेव्हा आश्रमातील सर्वजण किती खुश होते, हे सर्व काही सायलीला आठवतं. दुसरीकडे रविराज रूममध्ये येतो आणि समोर पाहतो तर प्रिया अगदी गाढ झोपलेली त्याला दिसते. तिने अंगावरून पांघरून घेतलेलं असतं. तो आता तिच्या जवळ जातो आणि ते पांघरून बाजूला करणार असतो. तू ती खूप थकली असेल या विचाराने तो पुन्हा हात मागे घेतो आणि म्हणतो, आराम करू दे तिला. पण त्याला आता वेगळाच जरा काहीतरी संशय येतो, त्यामुळे तो पुन्हा मागे पाहतो आणि त्यानंतर विचार करतच तो दार बंद करून बाहेर जातो. आता रविराज गेल्यानंतर त्या अंथरुणामधून नागराज उठतो आणि म्हणतो, बापरे, थोडक्यात वाचलो. या प्रियाची खिंड किती वेळाशी लढवत राहायची, किती वेळ झालाय जाऊन, असं म्हणून तो पुन्हा झोपतो. इकडे अर्जुन हा अजूनही टॉर्च लावून ते गाठोडं शोधत असतो, तर सायली ही त्याच आठवणींमध्ये अजून रमलेली असते. ती आता अर्जुनला सांगते, मी खूप दिवसांनी माझ्या आश्रमात आले, आश्रम कसलं घरच म्हणायचं. अर्जुनला ती सांगू लागते, आम्ही सर्वजण इथे जेवायला बसायचो, काकू ह्या खाटेवर झोपायच्या आणि ही शिवणकामाची मशीन. ह्या सर्व गोष्टी तिला आठवू लागतात आणि मग ती अर्जुनला सांगत असते, पण त्याचं आता तिच्या बोलण्याकडे लक्षच नसतं. त्यानंतर सायलीला अर्जुन म्हणतो, आपण या गोष्टी आठवण्यासाठी नंतर येऊ, तुम्ही अगोदर ह्या सर्व मधुभाऊंच्या वस्तू, अगदी महत्त्वाच्या वस्तू कुठे ठेवतात हे तुम्हाला माहिती आहे का. त्यावरती सायली म्हणते, आपण तर वेगळे पुरावे शोधायला आलो होतो आणि मग तुम्ही मधुभाऊंबद्दल का विचारताय. अर्जुन म्हणतो, काही नाही, महत्त्वाचं आहे जरा. सायली म्हणते, आतलं कपाट आहे ना, तेथे कुणीही जात नव्हतं जास्त आणि कुणाला हात लावण्याचीसुद्धा परमिशन नव्हती, तेथेच त्या वस्तू असतात. त्यावरती अर्जुन आता ठीक आहे असं म्हणतो. सायली आणि अर्जुन पुन्हा आता त्या वस्तू शोधू लागतात. दुसरीकडून प्रिया आता
अर्जुन व सायलीकडे पाहते आणि खूपच घाबरते. तिला समजतं की साक्षी विरोधात नाही तर माझ्या विरोधातच अर्जुन सायली पुरावे शोधायला इथे आले आहेत. मला लवकरात लवकर ते गाठोडं शोधायलाच हवं असं म्हणून ती पटकन आता दुसऱ्या रूममध्ये जाते. तेथे असणाऱ्या पेटीमध्ये तिचं ते गाठोडं शोधू लागते. परंतु खूप वेळ शोधूनही आता ते गाठोडं तिला सापडत नाही. रे अर्जुन आणि सायली अजूनही त्या वस्तू शोधत असतात. सायली आता कपाट उघडण्याचा प्रयत्न करते. ती जोर लावत असते परंतु तिला काही कपाट उघडत नाही. नंतर अर्जुन हा सायलीकडे पाहतो. त्याच्या तोंडामध्ये त्याने बॅटरी पकडलेली असते. तो सायलीच्या चेहऱ्यावर सारखी ती बॅटरी लावत असतो. सायली आता हातमध्ये करते आणि अर्जुनला म्हणते, सर बाजूला व्हा. पण अर्जुन आता तिला पाहण्यामध्ये एवढा दंग झालेला असतो की त्याला काहीही आवाज ऐकू येत नाही. ता एकटक तिच्याकडे सारखा सारखा पाहत असतो. दुसरीकडे प्रिया ते गाठोडं शोधून शोधून पूर्णपणे थकते आणि डोक्याला हात लावत म्हणते की मी ते गाठोडं नक्की कुठे ठेवलं असेल. तेवढ्यातच ती आता किचनमध्ये जाते आणि त्या भांड्यांमध्ये ते गाठोडं शोधू लागते. दुसरीकडे कुसुम ही गाड झोपलेली असते. तेव्हा ती कुस बदलते तर तिचा हाताचा धक्का लागून तेथे असणाऱ्या तांब्यावरचा पेला खाली पडतो. त्यामुळे ती खूपच घाबरते आणि शेजारी पाहते. तर तेथे नागराज नसतो म्हणून ती अजूनच घाबरते. तुम्ही कुठे गेलात असा आरडाओरडा करत ती रूम बाहेर येते आणि अहो तुम्ही कुठे गेलात, लवकर इकडे या असं ती मोठ्या मोठ्याने ओरडू लागते आणि पटकन हॉलमध्ये येऊन सर्वांना आवाज देऊ लागते. तेव्हा नागराज तितक्यात तेथे येतो आणि विचारतो, काय झालं सुमन? ती म्हणते, तुम्ही माझ्याजवळ नव्हता झोपलात, कुठे गेला होतात? रविराज देखील तितक्यात तेथे येतो. नागराज म्हणतो, अगं सुमन मी काय कुकुलं बाळ आहे का हरवायला? अगं मित्राचा फोन आला म्हणून मी टेरेसवर गेलो होतो. त्यावरती आता कुसुम म्हणते, नाही ओपन तुम्ही नव्हतात माझ्या शेजारी. नागराज म्हणतो, मी तेच सांगतोय तुला, मी वर टेरेसवर गेलो होतो. त्यावरती आता सुमन तू खूपच वेंधळी आहे असं म्हणून तो विषयच टाळण्याचा प्रयत्न करत असतो. रविराज म्हणतो की हो असेल तो टेरेसवर. त्यावरती सुमन म्हणते, सॉरी हा भाऊजी माझ्यामुळे तुमची झोप मोडली. रविराज म्हणतो, काही हरकत नाही. सुमन म्हणते की अहो पण मी एवढा हरडाओरडा केला, तन्वी तिच्या रूममधून कशी बाहेर नाही आली. आता नागराज जरा घाबरतोच आणि म्हणतो, अगं सुमन आपल्या रूममध्ये ए सी आहे आणि तन्वीच्याही रूममध्ये ए सी आहे. आपल्या रूममध्ये जेव्हा ए सी ऑन असतो तेव्हा बाहेरचे आवाज येतात का आपल्याला? सुमन म्हणते, नाही. तर नागराज म्हणतो, त्याचप्रमाणे तन्वीला आवाज नसेल गेला. रविराज देखील म्हणतो, मगाशी जेव्हा मी तिच्या रूममध्ये गेलो ना तेव्हा ती अगदी गाढ झोपली. टेबल लॅम्प बंद करायची विसरली होती. तेव्हा ठीक आहे असं सुमन म्हणते आणि रूममध्ये जाते. नागराज म्हणतो, थोडक्यात वाचलोय मी. परंतु प्रिया अजून एवढा वेळ तिकडे काय करत असेल, तिला फोनच करावं असं त्याच्या मनात येतं. नंतर तो म्हणतो, नाही मेसेजच टाकतो असं म्हणून तो तिला मेसेज करतो. दुसरीकडे प्रिया ही नागराजचा आलेला तो मेसेज वाचते की तुझं गाठोडं कधी सापडणार आहे दादाला संशय यायला नको. तर ती म्हणते, हे सर्व किल्लेदार माझ्याच राशीला कसे पुजलेत काय माहीत. ती आता त्याला रिप्लाय देत नाही, तच ती फोन ठेवून देते. मग नंतर ती विचार करते, हॉलमध्ये ते गाठोडं शोधायला हवं असं म्हणून चोर पावलांनी ती आता हॉलमध्ये येते आणि इकडे तिकडे ते गाठोडं शोधण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करते. तर इकडे अर्जुन आणि सायली अजूनही त्याच रूममध्ये असतात. अर्जुन एकटक सायलीकडे पाहतो. सायली म्हणते, इथे तर काही नाही. तेव्हा तो भानावर येतो आणि स्वतः गालातल्या गालात हसतो. तो म्हणतो, आपण पुन्हा एकदा बाहेर शोधायचं का? तेथे आता त्या कॉटखाली दोन पेट्या असतात. अर्जुन आणि सायली अगोदर त्या कपाटाजवळ जातात, तेथे शोधत असतात. परंतु तेथेही काही सापडत नाही. म्हणूनच अर्जुन विचारतो, या पेटीजवळ काय आहे? तेव्हा सायली म्हणते, काय माहीत काय असेल. तर आता तेवढ्यातच प्रियाला नागराजचा सारखा कॉल येत असतो. अर्जुन म्हणतो, मोबाईलच्या व्हायब्रेशनचा आवाज आलाय. सायली म्हणते, हो ना मलाही असंच वाटतंय. प्रियाही घाबरूनच मोबाईल बंद करून ठेवते. त्यामुळे अर्जुन आणि सायली म्हणतात की रातकिड्याचा आवाज असेल. त्या थोडक्यातच प्रिया वाचते. अर्जुन आणि सायली हे दोघेही पेटी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा प्रिया आता स्वतःचं तोंड दाबते आणि खूप घाबरलेली असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली म्हणते, एवढा सर्व शोध घेऊनही आपल्या हाती काहीच लागलं नाही. तेवढ्यातच पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो. अर्जुन सायली घाबरतात. तेथे गवत असतं, त्या गवतामध्ये दोघेही लपून बसतात. मग त्यानंतर पोलिसांना काहीतरी संशय येतो. तर आता ते तेथे काठी मारतात. त्यामुळे अर्जुनच्या डोक्याला ती काठी लागते. तर आता सायली खूपच रडू लागते. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.